दोडामा रुग्णालयातील समस्या सोडवा अन्यथा दोन दिवसात आंदोलन करण्याचा इशारा दोडामा माजी नगराध्यक्ष संतोष नांचे व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माने यांना दिला आहे. दोडामा रुग्णालयातील प्रसूतीगृहामध्ये खिडक्या नाहीये तर प्रवेशद्वारही नसल्याने भाजपा शिष्टमंडळांनी आक्रमक भूमिका घेत बुधवारी दोडामा तहसीलदार अरुण खानोलकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे यांच्या उपस्थितीत रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयातील समस्या ह्या गंभीर आहे, संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले असून याकडे भाजपा शिष्टमंडळाने लक्ष वेधले आहे. यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता माने यांच्याशी फोनवर चर्चा करून रुग्णालयाची समस्या सोडवा असे आदेश दिले. यावेळी भाजपाचे शिष्टमंडळांनी लक्ष वेधत ह्या समस्या सोडवा अन्यथा दोन दिवसात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. डॉक्टरची पण काळजी घेतली पाहिजे ना, आता सिस्टर आहे ती बाबा कशा प्रकारे प्रसूती कक्ष आहे त्याला दरवाजा नाही आहे. आपल्या माता भगिनी प्रसूती होऊन असतात त्यांना.